पुणे तिथे काय उणे हे वाक्य सार्थ ठरवत यंदाच्या वर्षी पुण्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा म्हणजे रंगसमर्थ आयोजित आंतरराष्ट्रीय आर्ट फेस्टिवल. गणेश केंजळे यांच्या पुढाकाराने यंदा 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत पंडित फार्म्स कर्वेनगर पुणे इथे एका दर्जेदार अशा आंतरराष्ट्रीय आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील 1000 अधिक चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचा आणि विक्रीचा लाभ आपल्याला 4 दिवसात घेता येणार आहे. त्याचं उद्घाटन सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते होणार असून सगळ्यांनी या फेस्टिवलचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय. पाहुयात पुणे आर्ट फेस्टिवल बाबत गणेश केंजळे यांची विशेष मुलाखत. नमस्कार, मी पूजा. एमकेन मराठी मध्ये आपलं स्वागत. आपल्या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, तसेच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा पुण्याचा तेवढाच मान असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. यात आता आणखी एका अनोख्या फेस्टिवलची भर पडते, ते म्हणजे पुणे आर्ट फेस्टिवलची. आणि याच संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत गणेश केंजळेजी. सर नमस्कार, एमकेन मराठीमध्ये आपलं स्वागत. सर, एकंदरीत ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि या फेस्टिवल बद्दल काय माहिती साधाल तुम्ही? बरेच वर्ष मी इथं पुण्यातच राहतोय. पुण्यात राहतो म्हटलं तर सगळे काय पुण्यामध्ये ऍक्टिव्हिटी होतात सगळ्या मला माहित आहेत. तर तिथं खेळाला प्राधान्य दिलं जातं, बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीला प्राधान्य दिलं जातं, पण चित्रकलेला कधी प्राधान्य दिलं नाही. आणि पुणे हाच एकदम सांस्कृतिक शहर आहे आणि तिथं सगळे मोठमोठे दिग्गज कलाकार इथं जन्माला आले, मोठे झाले. पण चित्रकला हा एक क्षेत्र असं वंचित राहिलं गेलं आहे की त्यांना पुण्यातल्या आर्टिस्ट लोकांना त्यांचं चित्र विकायला बँगलोर, मुंबई, दिल्ली इथं जावं लागतं. आणि विशेष म्हणजे पुण्यातलेच काही आर्ट लवर आहेत, आर्ट कलेक्टर आहेत, ते तिकडं जाऊन आर्ट खरेदी करतात. मग पुण्यातल्या आर्टिस्टला इथं प्लॅटफॉर्मच नाही आहे तसं म्हटलं तर. आणि मी बऱ्याचदा बघितलं की मी जेव्हा एक्झिबिशनला जातो, बरेचसे पुण्याच्या सराउंडिंगमधले बरेचसे आर्टिस्ट दिल्लीला जातात पेंटिंग विकायला ठेवायला, आणि पुण्यातले बरेचसे आर्ट लवर तिथं जाऊन तेच पेंटिंग घेतात. मग मी विचार केला की हे पुण्यात का नाही, म्हणून म्हटलं आपणच इनिशिएटिव्ह घ्यावा. माझा ॲक्च्युली रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, कन्स्ट्रक्शन ह्याच्यात पण. आणि आता रिसेशन आलं तर म्हटलं तर काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची, मग म्हटलं आपण हे करावं म्हटलं. आणि त्यात मला अतुल काटकर आणि प्रमोद माने हे दोघं आर्टिस्ट भेटले, ते पण त्यांच्या पण डोक्यात असाच विचार होता. मग आम्ही सगळं तिघांनी एकत्र येऊन विचार केला, म्हणलं की असं असं करावं का. मग आम्ही पहिल्यांदा सुरुवात म्हणून कोथरूडला एक छोटं एक्झिबिशन घेतलं यशवंतराव नाट्यगृहाला, म्हणलं आपण ट्राय तरी करून बघावं. आणि ते एवढं सक्सेसफुल झालं की त्या छोट्याशा एक्झिबिशनमध्ये 117 आर्टिस्ट ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं आणि महाराष्ट्राच्या बाहेरनं, गोवा, ओरिसा इकडून आर्टिस्ट आले. आणि त्या एक्झिबिशनला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या पहिल्या एक्झिबिशनमध्ये 48 पेंटिंग विकली गेली. आणि मग तिथनं आम्हाला मोटिवेट झालं आम्ही. आणि तेव्हा लायन्स ग्रुपनी, म्हणजे आर्ट लवर ग्रुप आहे त्यांचा, त्यांनी आम्हाला ॲप्रिशिएट केलं की तुम्ही स्ट्रगलिंग आर्टिस्ट किंवा जे ज्यांना प्लॅटफॉर्म नाही अशा आर्टिस्टला तुम्ही प्लॅटफॉर्म क्रिएट केला. आणि त्या तिथनं आम्हाला मग मोटिवेट झालो आम्ही. आणि त्यानंतर मग आम्ही स्टेप बाय स्टेप 2-3 नॅशनल लेवलचे एक्झिबिशन केले आणि नंतर एप्रिलमध्ये हा इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशन करायचा आम्ही प्लॅन केला. ॲक्च्युली सर, हे पहिल्यांदाच मला वाटतं इंटरनॅशनल फेस्टिवल आहे, तर हे सगळं अरेंज करताना काय आव्हानं होते आणि त्या आव्हानांना तुम्ही कसं सामोरं गेलात? सगळ्यात पहिल्यांदा पुण्यामध्ये असं एक्झिबिशन होईल असं कुणाला कल्पनाच नव्हती आणि कोणाच्या मनी ध्यानी पण नव्हतं. आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हाला खूप अडथळे आले की जागा बघायचं, जागा कुठं अवेलेबल नाही, प्रायव्हेट जागा घ्यावी लागली. ती कोथरूड करीमनगरच्या एरियामध्ये कुठेही एक्झिबिशन घ्यायचं तर एवढी मोठी जागा अवेलेबलच नव्हती. मग आम्ही पंडित लॉन्सला गेलो, तिथं बघितलं तर पर डे त्यांचे 5-5 लाख रुपये रेंट आहेत, ते परवडत नाही. मग तरी आम्ही विचार केला, म्हणलं करावं, थोडं इनिशिएटिव्ह घ्यायला. मग आम्ही स्वतः पैसे कलेक्ट केले आणि ते सुरुवात केली. स्पॉन्सरशिप मिळायला पहिल्या वेळेस त्रास झाला आहे खरा. वैयक्तिकरित्या तुम्हाला किती या कलेची आवड आहे? वैयक्तिकरित्या म्हणजे मी स्वतः आर्ट लवर आहे, म्हणजे मी गाणी आवडतात मला, मूवीज आवडतात, पेंटिंग्स आवडतात, स्कल्पचर्स आवडतात. आणि आर्टिस्ट लोक जे परफॉर्म करत असतात तेव्हा बघायला खूप मला आनंद मिळतो. सर, बघायला गेलं तर आजकालची तरुणाई एक मोबाईलच्या मायाजालामध्ये फसलेली बघायला मिळते, तर या फेस्टिवलकडे या सगळ्या तरुणाईंना कशा दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि या सगळ्यामागे तुमचा एक काय दृष्टिकोन असेल?
आजकालची पिढी तुम्ही म्हणता बरोबर, लहान मुलं पण मोबाईलचे ॲडिक्शन झालेत, मोठी माणसं तर आहेच, कॉलेजची मुलं तर आहेच, वेगवेगळ्या वेब सिरीज, वेगवेगळ्या ॲप्स आलेत, वेगवेगळ्या गेम्स आल्यात, त्यामुळं त्या यंग जनरेशन, यंग इंडिया म्हणतात, यंग जनरेशनचा प्रोडक्टिव्ह काळ हा वाया चालला आहे. आणि तर प्रोडक्टिव्ह काळ जर आपण मोबाईल आणि कॉम्प्युटरवर राहिलं तर क्रिएटिव्हिटी कमी होत चालली. पेंटिंग हा असं क्षेत्र आहे की लहान मुलाला जरी आपण आपण लहान असताना लहान मुलांना काय पेपर हातात आणि कलर दिलं तर आपण क्रिएटिव्ह माइंड क्रिएट होतं. तसं ॲप्स, वेगवेगळ्या ॲप्स नंतर गेम्सनी मला असं वाटतं की यंग मुलांचं ते वेस्ट, त्यांचा टाईम वेस्ट जातो आहे. आणि हे सायबर वॉर चालू आहे, बाहेरचे देश वेगवेगळे ॲप्स तयार करतात, वेगवेगळ्या वेब सिरीज सुरू करतात आणि वेगवेगळे गेम्स देत आहेत यंग मुलांना. आणि यंग इंडियाचा ह्या इनिशिएटिव्ह आपण घेतला आहे. आता बघू, आता 31st का आहे म्हणून आम्ही हे एक्झिबिशनला थोडंसं ग्लॅमर लुक देऊन तिथं फूड फेस्टिवल सुरू केलेलं आहे. आणि शिवाय तिथं गाण्याचे कार्यक्रम ठेवलेले आहेत, चांगले चांगले इंटरनॅशनल आर्टिस्ट परफॉर्म करणार आहेत, भारतातले मोठमोठे चित्रकार तिथं येऊन डेमॉन्स्ट्रेशन देणार आहेत. नंतर फूड फेस्टिवलमध्ये जर थोडंसं वेगळं केलं, आपण भारताचे एक सेलिब्रिटी शेफ आहे पराग कानेरे, ते त्यांना आम्ही ब्रँड अँबॅसिडर केले आहे. का तर त्यांचं एक रेकॉर्ड आहे पहिलं लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये, की त्यांनी डोळ्याला वर पट्टी बांधून म्हणजे ब्लाइंड फोल्डेड एक 3 कोर्स मेल केलेला आहे. आणि तर ते आता परागजी कानेरे ते त्यांचाच रेकॉर्ड तोडत आहेत. आता ते डोळ्या पट्टी बांधून 5 कोर्स मेल करणार आहे, असं एक रेकॉर्ड बांधणार आहे. इवन अजून अट्रॅक्शन म्हटलं तर राहुल ठाकरे नावाचा एक आर्टिस्ट आहे, तो मॅरेथॉन आर्ट करणार आहे. तो नॉनस्टॉप 48 आवर्स थ्रेड आर्ट करणार आहे न झोपता. म्हणजे ह्या इव्हेंटमध्ये 3 रेकॉर्ड होणार आहेत. वैविध्यपूर्ण हा कार्यक्रम राहणार आहे. हो, ह्याचं शेड्यूल लवकरच डिस्क्लोज होईल. 4 दिवस आहे, 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर, रोज वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होणार आहे. ह्याचं ग्रँड ओपनिंग नितीन चंद्रकांत देसाई हे जे इंडियातले मोठे आर्ट डायरेक्टर आहेत, नॅशनल अवॉर्ड विनर आहेत, ND स्टुडिओ सारखा मोठा त्यांचा स्टुडिओ आहे. आणि त्यांच्याबद्दल कोणाला सांगायची गरज नाही, ते खूप मोठे आर्टिस्ट आहेत स्वतः. त्यांच्या हस्ते ओपनिंग होतं, हे एक्साइटमेंट आहे पुण्यामध्ये. या फेस्टिवलमध्ये कोणकोणते आर्ट फॉर्म्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत? ह्याच्यामध्ये पेंटिंग्समध्ये ऑइल पेंटिंग्स आहेत, ॲक्रेलिक पेंटिंग आहेत, स्केचेस आहेत, बरेचसे तुम्हाला बघायला जर स्कल्पचर्स आहेत, भरपूर वेगवेगळ्या थ्रेड आर्ट आहे, भरपूर आहे. नंतर फोटोग्राफी आहे, अक्षय परांजपेची फोटोग्राफी तुम्हाला बघायला मिळेल. बरंचसे तुम्हाला डिटेल सांगायला लागलं तर मला 1 तास लागेल एवढं. 4 दिवसाचा खूप मोठा कार्यक्रम आहे. वेगळ्या वेगळ्या आर्टिस्ट म्हणजे वैशाली सामंत सारखे आर्टिस्ट परफॉर्म करणार आहे, अभिजित पोहनकर सारखे इंटरनॅशनल आर्टिस्ट जे शास्त्रीय संगीत आणि बॉलिवूड संगीत असं त्यांचं फ्युजन आहे. नंतर ह्या एक्झिबिशनमध्ये 13 देशातनं 1000 आर्टिस्ट येत आहेत, आणि फॉरेनचे आर्टिस्ट आणि इंडियन आर्टिस्ट असं वेगळं तुम्हाला फ्युजन बघायला मिळणार आहे. म्हणजे जागतिक स्तरावरचे आर्टिस्ट आणि भारतीय स्तरावरचा आर्ट फॉर्म हा उत्तम संगम हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये जे परदेशी कलाकार सहभागी होणार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगू इच्छिता? ते परदेशातनं म्हणजे दुबई, आफ्रिका, नंतर जर्मनी, इटली, बाहेरचे बरेचसे लंडन, काही आर्टिस्ट आले नाहीत पण त्यांनी त्यांचे पेंटिंग्स पाठवले आहेत. विशेष म्हणजे काही जर्मनचे असे आर्टिस्ट आहेत की त्यांनी पेंटिंग्स पाठवले आहेत, ते म्हणजे त्यांनी पाठवायचा खर्च आम्ही केला त्याचा. आणि ते विकल्या गेल्यानंतर ते त्यांनी सांगितले हे पेंटिंगचे जे पैसे येतील ते तुम्ही डोनेट करा. एवढं छान प्रतिसाद मिळाला आम्हाला बाहेरच्या म्हणजे परदेशी आर्टिस्टकडून. आर्ट विदाऊट नो बाउंड्री अशी तुमची टॅगलाइन आहे, म्हणजे काही विशेष कारण आहे या टॅगलाइन मागे? म्हणजे माझं असं म्हणतंय, कलेला कधी बाउंड्रीज नाही, कोणत्या देशाचा आणि काय नाही. शेवटी ह्या बाउंड्रीज ह्या लिमिट असतात, हे फक्त बाकीच्या ऍक्टिव्हिटीसाठी. कलेला कुठलीही बाउंड्री नाही असं मला वाटतं. जर आता बघायला गेलं तर अनेक कलांचा लोप पावताना आपल्याला पाहायला मिळतोय, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि म्हणजे आता विविध कला आहेत, बऱ्याचशा अशा कला आहेत की ज्या आजकालच्या तरुणाईच्या ह्याच्यातून त्या बाहेर लुप्त होत चालले, तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हां, त्याच्याबद्दल आता म्हणून तर हा प्रयत्न आहे की चित्रकला ही लुप्त होऊ नये. काही काही
काही काही बोर्ड किंवा काही काही शिक्षण संस्था होतात तिथे आधी कंपल्सरी चित्रकला सब्जेक्ट होता, पण काही काही लोकांनी असं चित्रकला कंपल्सरी नाही आहे असं सांगितलं, आणि त्यामुळे चित्रकला लुप्त होऊ नये अशी माझी इच्छा आहे, म्हणून तर आपण आहे आर्ट प्रमोशन करतोय. खाद्यपदार्थांची सुद्धा मेजवानी या कार्यक्रमामध्ये आहे, तर काय सांगायला एकंदरीत त्याच्याबद्दल? खाद्यपदार्थ म्हणजे आपण इथं सगळ्या स्टेटचे आपण हे ठेवले, महाराष्ट्रीयन आहेत, सिंधी फूड आहे, इटालियन फूड आहे, शिवाय बाहेरचे कंट्रीजचे पण फूड्स ठेवलेले आहेत, आणि तुम्हाला लाईव्ह डेमोज पण बघायला मिळणार आहेत. खूप म्हणजे व्हरायटी भरपूर आहे आणि पूर्ण भारतातनं लोक येतात, तर आपण महाराष्ट्रीयन फूड जास्त ठेवलेलं आहे, त्यांना महाराष्ट्राच्या बाहेरनं जे आर्टिस्ट येतात त्यांना अट्रॅक्शन असतं महाराष्ट्रीयन जेवणाचं, म्हणून आपण तिथं महाराष्ट्रीयन जेवण पण ठेवलेलं आहे. या कार्यक्रमाचे अजून काय वैशिष्ट्य सांगाल सर? या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हे इंडियाज बिगेस्ट आर्ट फेस्टिवल आहे, म्हणून मी विचार केला की थोडंसं सगळ्यांचा माइंडसेट असतो सेलिब्रेशन करायचा, इयर न्यू इयर ख्रिसमसचा पिरियड असतो, म्हणून आपण त्याला थोडंसं ग्लॅमर लुक यावं म्हणून तिथं आपण फूड फेस्टिवल पण करतो आहे आणि वेगवेगळ्या आर्टिस्ट लोकांना परफॉर्मन्स करायला पण संधी देतो आहे, त्यांनी काय ग्लॅमर लुक येतो आहे, यंग जनरेशन अट्रॅक्ट होईल त्या निमित्ताने, आणि त्या निमित्ताने चित्रकला काय हे समजून घ्यायचा त्यांना चान्स मिळेल. नुसतं एक्झिबिशन असतं तर यंग मुलं जात नाही एक्झिबिशनला, मी ऑब्झर्व केले जे सिनियर लोक असतात किंवा जे आधीचे वडीलोपार्जित लोक असतात तेच दिसतात, मग यंग मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी मी काय केलं तिथं फूड फेस्टिवल ठेवलं, काही फूडी माणसं असतात त्यांना फूड खायला त्या निमित्ताने तिथं येतील, शिवाय वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम ठेवले गाण्याचे, वैशाली सामंत आहेत, नंतर गायत्री सप्रे आहेत त्यांचे सुफी सॉंग्स फेमस आहेत, नंतर अभिजित पोहणकरे वेगवेगळे आर्टिस्ट रोज परफॉर्म हे अमोल पारवे आहेत, प्रेम कोतवाल आहेत, वेगवेगळे आर्टिस्ट ठेवलेत आणि तिथे इन्स्ट्रुमेंटल पण आहेत इन्स्ट्रुमेंट आणि मल्टी टॅलेंटेड लोक काही आहेत की जे पेंटिंग पण करतात गातात पण त्यांना पण परफॉर्म करायला मिळतात, जे आर्टिस्ट पेंटर आहे पण त्यांच्यातल्या काही कला असते परफॉर्म करायला चान्सच नाही मिळत, मग ते इथं आम्ही त्यांना पण परफॉर्म करायला चान्स देणार आहे. नक्कीच या तुमच्या प्रकल्पामधून अनेक नवीन कलाकार घडतील आणि आपला सगळ्यांनाच पुणे रसिकांसाठी ही नक्कीच एक पर्वणी ठरणार आहे. कुठेतरी या सगळ्यातून अनेक नवीन कलाकार घडणार आहेत, त्यांच्या कलेला आणखीन वाव मिळणार आहे. तुमच्या या आर्ट फेस्टिवलसाठी MKN मराठीकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.